रमेश 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 कर्मचाऱ्यांचा संप आहे तो आणखीनच चिघळत चाललाय दिवसेंदिवस। आज तर मंत्रालयावरती मोर्चा काढण्याचं नियोजन होतं, मात्र या दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे जो मुंबईमध्ये, त्यामध्ये पोलीस या आंदोलनकर्त्यांना थांबवण्याचं काम करतायत ज्या त्या भागांमध्ये। किरीट सोमय्या हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी भाजपचे काही नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि मंत्रालयावरती मोर्चा काढला जात असतानाच काही या कार्यकर्त्यांना, मोर्चेकऱ्यांना आणि आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। ही मुंबईतली थेट दृश्य आहेत। आंदोलनकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवलं जात आहे कारण मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। एसटीचे कर्मचारी हे राज्यातल्या काही भागातून मुंबईमध्ये आलेले आहेत आजच्या मोर्चासाठी, कारण आज मंत्रालयावर मोर्चाची हाक देण्यात आलेली होती आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जे एसटीचे कर्मचारी आलेले आहेत त्यासोबत गोपीचंद पडळकर, किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत हे देखील त्यांच्या सोबत होते। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या सोबत आहेत। तुषार, काय तिकडे गोंधळ चाललाय? सध्या आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी आकाशवाणी आमदार निवासच्या बाहेर किरीट सोमय्या आपल्याला समर्थन देण्यासाठी गोपीचंद पडळकर यांच्या सोबत आले होते, मात्र किरीट सोमय्या खाली येतात आपल्याला सोबत आले होते मात्र किरीट सोमय्या खाली येतात आपल्याला घोषणाबाजी सुरू होताना पाहायला मिळाली। आणि आता या सर्व म्हणजे किरीट सोमय्या असेल, गोपीचंद पडळकर असतील, यांना सर्वांना आपल्याला पोलिसांनी बंदोबस्तामध्ये आता थेट आझाद मैदानामध्ये घेऊन जाताना पाहायला मिळालेले आहेत। कार्यकर्ते त्यांचे आक्रमक झालेले आहेत, एसटी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत। आपण जर पाहत असाल तर आताही या आकाशवाणी परिसरामध्ये आपल्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे आणि या सर्वांना आपल्याला पोलीस हटवताना पाहायला मिळतात। ही दृश्य आहेत, सगळी दृश्य आपल्याला आकाशवाणी आमदार निवास या परिसरातले दृश्य आहेत। या भागामध्ये अक्षरशः पोलीस छावणीचं आपल्याला स्वरूप आल्याचं पाहायला मिळतं आहे। ज्या प्रकारे गोपीचंद पडळकर यांनी मुंबईमध्ये मंत्रालयावरती मोर्चा काढण्याची हाक दिली होती, त्यानंतर राज्यभरातून आपल्याला हजारो एसटी कर्मचारी मुंबईमध्ये पोहोचताना पाहायला मिळाले होते। मात्र जेव्हा एसटी कर्मचारी मुंबईमध्ये पोहोचत होते तेव्हा त्यांची अनेक मुंबईतल्या टोल नाक्यांवरती आपल्याला अडवणूक करताना पाहायला मिळत होती, मात्र गोपीचंद पडळकर आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी वास्तव्यास होते, त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आपल्याला एसटी कर्मचारी येताना पाहायला मिळाले। मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी या भागातून आंदोलनाला सुरुवात करू नये म्हणून आपल्याला गोपीचंद पडळकर असतील, किरीट सोमय्या असतील, यांना या भागातून आपल्याला पोलिसांनी स्थानबद्ध करून आपल्याला आझाद मैदानामध्ये घेऊन जाताना पाहायला मिळतात। आझाद मैदानामध्ये त्यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली आहे, मात्र गोपीचंद पडळकर यांना रात्रीपासून पोलीस ताब्यात घेऊ शकतात अशी चर्चा सुरू होती। स्वतः गोपीचंद पडळकरांनी या संदर्भातली माहिती दिली होती, मात्र गोपीचंद पडळकर आपल्याला आंदोलनावरती ठाम असल्याचं पाहायला मिळत होते। सध्या आपण जर दृश्य पाहिले असेल तर आकाशवाणी या परिसरामध्ये आपल्याला पोलीस छावणीचं स्वरूप आहे, त्याचप्रमाणे बॅरिकेड सुद्धा लावण्यात आलेले आहेत जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची संपूर्ण दखल आपल्याला मुंबई पोलिसांनी घेताना पाहायला मिळाली। सध्या आकाशवाणी परिसरात आपल्याला शेकडोच्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त आहे, वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या भागामध्ये आपल्याला आहेत। आपण या भागामध्ये जर पाहत असाल तर आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त अजूनही तैनात ठेवण्यात आलेला आहे जेणेकरून या भागामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये। काही वेळामध्ये आझाद मैदानामध्ये गोपीचंद पडळकर असतील, किरीट सोमय असतील, यांना सोडण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र आंदोलनाची त्यांची जी सुरुवात होती ती आझाद मैदान ते मंत्रालय या परिसरामध्ये होणार आहे, मात्र मंत्रालय या परिसरामध्ये त्यांना अटकाव घातला जाऊ शकतो, त्यामुळे सर्व जे एसटी कर्मचारी येतील किंवा जे भाजपाचे नेते येतील, आमदार येतील, या सर्वांना आझाद मैदानामध्ये बसवण्यात येणार आहे। मात्र तिथून पुढे त्यांची जी आंदोलनाची जी सुरुवात होणार होती त्यांना आंदोलन करण्यास आपल्याला पोलीस परवानगी देणार नाही आहे, त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळाले होते, मात्र या सर्व कार्यकर्त्यांना आझाद मैदानामध्ये आपल्याला स्थानबद्ध करताना पाहायला मिळेल। जी तुषार, आणि राज्यभरातून बरेच एसटीचे कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत, त्यांना पांगवणं किंवा त्यांना त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं सुद्धा पोलिसांना सध्या नाकीनऊ होत आहे असंच एकूण दिसत आहे। काही महिला कर्मचारी सुद्धा दिसत आहेत ज्यांना पोलिसांनी आता व्हॅनमध्ये बसवलं, काय तो प्रकार होता सगळा? तुषार रुपणवर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते, ते या ठिकाणचा सगळा आढावा आपल्यापर्यंत पोहोचवत होते कारण आत्ताच
आमदार निवास या ठिकाणी भाजपचे नेते किरीट सोमय्या होते आणि गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि पोलिसांच्या वॅनमध्ये बसवून त्यांना आता आझाद मैदानामध्ये नेण्यात आलं आणि सर्वांनी आझाद मैदानामध्ये थांबून तिथेच काय ते आंदोलन करावं असं सांगण्यात आलेलं आहे. मंत्रालयावरती मोर्चा नेला जाऊ किंवा न्यायाला दिला जात नाहीये आणि त्याच संदर्भात पोलिसांनी गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या या दोघांनाही ताब्यात घेतलंय. राज्यभरातून एसटीचे कर्मचारी मंत्रालयावरती धडक देण्यासाठी आलेले होते मात्र पोलिसांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. मुंबईमध्ये प्रवेश करत असताना टोलनाक्यावरती पूर्णपणे चेकिंग झालं आणि ही तपासणी करूनच मुंबईमध्ये प्रवेश दिला जात होता मात्र तरीसुद्धा मोठ्या संख्येनं एसटीचे कर्मचारी या भागामध्ये दिसत आहेत. मंत्रालयाच्या आसपास आणि आमदार निवासाच्या आसपास जिथे गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या होते सध्या किरीट सोमय्या आणि गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आझाद मैदानामध्ये नेलेलं आहे. मात्र मंत्रालयावरती धडक देण्यापूर्वीच या दोन्ही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी मागण्यांसाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून हे नेते त्यांच्यासोबत या आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि आज मंत्रालयावरती धडक देण्याचा निर्धार करण्यात आलेला होता. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. तुषार, आता गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना कुठे नेण्यात आले? आमदार गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी आता आझाद मैदानात घेऊन दिलेले आहेत. आपण जर पाहिलं असेल तर या त्यांच्या आंदोलनाची वेळ सकाळी 10 वाजता होती. 10 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार होती. आझाद मैदान ते मंत्रालय हे त्यांचं आंदोलनाचं प्रमुख स्थळ होतं आणि मंत्रालयाच्या समोर जाऊन ते आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळत होते. मात्र पोलिसांनी एसटीचे जे कर्मचारी आपल्याला राज्यभरातून येताना पाहायला मिळतात त्या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईतल्या प्रमुख टोलनाक्यांवरती अडवणूक सुरू केलेली आहेत. मात्र तरीही काही कर्मचारी आपल्याला रेल्वेच्या माध्यमाने मुंबईमध्ये पोहोचले आहेत. ज्या ठिकाणी गोपीचंद पडळकर आपल्याला राहण्यासाठी होते ते आमदार निवास या परिसरामध्ये एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने जमा झाले त्यामुळे मुंबई पोलिसांनी बंदोबस्त हा प्रामुख्याने आकाशवाणी आमदार निवास या परिसरामध्ये आपल्याला वाढवताना पाहायला मिळाला आणि त्यांचं समर्थन करण्यासाठी भाजपाचे नेते किरीट सोमय्या आपल्याला काही वेळापूर्वी पोहोचताना पाहायला मिळाले होते. किरीट सोमय्या आणि गोपीचंद पडळकर हे दोघे एकत्र आंदोलनासाठी खाली उतरत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आता त्यांना ताब्यात घेऊन त्यांना आता आझाद मैदानामध्ये आपल्याला सोडताना पाहायला मिळेल. मात्र आझाद मैदानातून जो तुमचा पुढचा जो मार्ग असणार आहे जो आंदोलनाचा त्यांचा मार्ग असणार आहे ते आझाद मैदान ते मंत्रालय ते पायी मोर्चा घेऊन जाणार आहेत आणि मंत्रालयाच्या इथे आपल्याला निषेध व्यक्त करताना पाहायला मिळणार आहेत. मात्र आपण जर पाहत असाल तर आकाशवाणी या परिसरामध्ये सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त आहे. आझाद मैदानामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आहे. त्याचप्रमाणे मंत्रालयामध्ये कोणत्याही स्वरूपाचं आंदोलन केलं जाऊ नये म्हणून मंत्रालय परिसरामध्ये देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये यासाठी विश्वास नांगरे पाटील स्वतः लक्ष ठेवून आहेत. विश्वास नांगरे पाटील असतील, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे असतील, हे सगळे आपल्याला या बारीक गोष्टींवरती लक्ष ठेवून आहेत. कारण की जर आंदोलन चिघळलं तर आपल्याला मंत्रालय या परिसरामध्ये आपल्याला मोठा व्यत्यय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आंदोलकांना आपल्याला ताब्यात घेताना पोलीस पाहायला मिळतात. आता जे प्रामुख्याने आंदोलन होणार आहे ते आझाद मैदान या परिसरामध्ये आंदोलन होताना पाहायला मिळणार आहे. मात्र त्यांचं आंदोलन आझाद मैदानातून पुढे जाऊ नये याची आपल्याला संपूर्ण खबरदारी मुंबई पोलीस घेताना पाहायला मिळतात. कारण की त्यांची जी रूपरेषा आंदोलनाची होती ती प्रामुख्याने आझाद मैदान ते मंत्रालय होतं. मंत्रालयाच्या समोर जाऊन ते आंदोलन करणार होते, मंत्र्यांच्या बंगल्यांना घेराव घालणार होते. मात्र सध्या मंत्रालयाच्या समोरचे जे बंगले आहेत त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आमदार गोपीचंद पडळकर असतील किंवा भाजपा नेते किरीट सोमय्या यांना सध्या आपल्याला आझाद मैदानामध्ये घेऊन जाताना पाहायला मिळतात. आता आझाद मैदानामध्ये पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन सुरूच राहणार आहे. मात्र मान्सूनच्या दिशेने जो नवीन दरेकर आणि सदाभाऊ खोत यांचा जो तुषार धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर किरीट सोमय्या आणि सध्या गोपीचंद पडळकर यांना आझाद मैदानामध्ये स्थानबद्ध केलं जाईल आणि तिथे काय आंदोलन करायचं आहे ते करा. मात्र मंत्रालयावरती जो काही धडक मोर्चा घेऊन त्यांना जायचा होता त्यांना त्याला मात्र पोलिसांनी विरोध केलेला आहे आणि आमदार दिवसातून या दोन्ही नेत्यांना पोलीस व्हॅनमधून आझाद मैदानाच्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे.